हा मासा येऊन तर पाहू शकता मित्रांनो, ही मासे साईज बघा किती मोठी आहे. ही मिशा बघा मित्रांनो, किती मोठी मोठे मिशा या. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत तुमचं नवीन एक व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे खेकड्याचे जाळे टाकण्यासाठी. तर मित्रांनो, आपण खेकड्याचे जाळे आलेले टाकण्यासाठी कडीनं टाकणार आहे आपण जाळे खेकड्याचे. बरं, थोडं पाण्यामध्ये खेकडे पकडणार आहे मित्रांनो. आपण आणलेलं आहे जाळं पाच मोठी. तर आपण लावणार आहे हे जाळ करी कडी कडी ना जाळ लावित जाणार इकडे या साईडला. तर आपण आलो पाण्यात काढायला मित्रांनो. तर आपल्या इथे मासा सापडला, खूपच मोठा मासा आहे, मरून आलेला आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही किती मोठा मासा आहे मित्रांनो. कडील लागलेला आहे हा मासा येऊन. तर पाहू शकता मित्रांनो, ही मासे साईज बघा किती मोठी आहे. हे मिशा बघा मित्रांनो, किती मोठी मोठी मिशा. याला 10-15 किलोचा मासा असेल मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे अशा प्रकारे मासा आहे. किती मोठा मासा आहे माझा हात बघा मित्रांनो, एकदम छोटासा दिसतो त्याच्या पुढं. एवढा मोठा मासा आर मरून लागलेला आहे. इथं चप्पू लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि हा मासा बघा किती मोठा आहे. तुम्हाला बाहेर घेऊन दाखव तुम्ही हा मासा. हा मासा कशाने मिळाला काय माहिती, जाळ्यात गुंतून मिळाला असेल मित्रांनो. तर जाळ्यातून लोकांनी फेकून दिला असेल कडीला. पण खूपच मोठा मासा आहे मित्रांनो, 10-15 किलोचा हा मासा आहे. तर आपण जाळ टाकणं सुरुवात करणार आहे आता. आपल्या जाळीची गोणी आणि आपण लगेच हे जाळं घेऊन इकडे जाणार आहे कडीला या इथं लावण्यासाठी. तर चला मित्र, जाळं आपल्याला लावायचं आहे गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये. तर हे जाळं आपण आत लावलं उद्या बघणार आहे मित्रांनो. तर चला तर आपण जाळं लावून घेऊया. हे बघा मित्रांनो, कसे बोक्षे पडलेले हे जाळं. हे खेकड्यांचे याच्यामध्ये खेकडे असते डगरीमध्ये. तर हे खेकडे पण आपण उद्या सकाळी बघणार आहे. तर आज जाळं टाकून घेऊया चला. तर तुम्हाला जाळं टाकून दाखवतो मित्रांनो. हे लाटामध्ये आपल्याला हे जाळे सोडायचे आहे. पूर्ण आपलं जाळ लावून झालंय, तुम्ही पाहू शकता. आपण मित्रांनो, एकूण अशा प्रकारे जे डगर दिसतील तुम्हाला या साईडने आपण जाळ लावित लावित आलेलं पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, हे जाळ आहे आपलं. हे असे कडीकडे लावलेलं आहे आपण या डगरीच्या. तरी तुम्ही तिथे नाशी प्रकारे जाळ लावित आलेलं आपण तुम्हाला दिसत असतं. बघा असे बरका जाळ आहे, पाहू शकता तुम्ही. बघा, तर आपण हे जाळ उद्या सकाळी बघणार आहे. 12-24 घंट्यानंतर आपल्याला खेकडे पाडणार आहे. जाळ्यावर दगड लावा लागत असते मित्रांनो, कारण वारेने वाहून जावं नाही म्हणून दगड ठेवा लागत असते. बघा, थोडं पाण्यात सुद्धा लावलं आपण जाळ इकडं. हे बघा असे बरकर. हे बघा आपलं जाळ लावलेलं. हे अशी प्रकारे टिकून लावित आलेलं आहे आपण त्या लाटामधून. तर आपल्याला उद्या सकाळी खेकडे बघायला भेटतील मित्रांनो, किती लागतात. तर आपण लावलं 1 किलो जाळ. तर बघूया आपण खेकडे किती सापडतं आपल्याला उद्या. ही नवीन टेक्निक आहे मित्रांनो खेकडे पकडण्याची. तर एवढ्या पाण्यावर आपण खेकडे पकडू शकतो. रात्रीला जे कडीला बिल बनायला येते, जे खेकडे बिल बनायला जे आलेले असते का, ते जाळ्यामध्ये अडकून जाते. मस्त पैकी आपल्याला लागतात मग. तर चला आपण उद्या सकाळी भेटू आता. तर येऊ उद्या सकाळी. बाय बाय, तोपर्यंत.